आणि त्या इतक्या इशू करतात शेवटी घरचे तिचे यजमान वगैरे म्हणतात नाही मॅडम ते काढून टाका आणि आम्ही बघतो तर काहीच कारण नसतं गर्भविषयी काढायचं अगदी छोटीशी सूज पण नसते किंवा काही गाठ पण नसते तर मला असं म्हणायचं की जेव्हा खूप गरज असते तेव्हा निश्चितपणे काढायला पाहिजे कारण गर्भपिशवी काढणं हे खूप महत्त्वाचं ऑपरेशन आहे जितकं ते महत्त्वाचं आहे तितकंच ते त्याच्यामध्ये करताना कॉम्प्लिकेशन्स पण होऊ शकतात म्हणजे असं नाही आहे की मला थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मी ते गर्भाशय काढून टाकू आम्ही मगाशी बोलत होतो तर डॉक्टर गौरी आणि अपर्णा आम्ही सगळे तर गर्भपिशवी काढू नये अननेसेसरिली काढू नये याचा एक अभिमा अभियान सुरू आहे तुम्हाला माहिती असेल की मागे बीड जिल्ह्यामध्ये मा जे ऊस तोडणारे जी लो महिला होते त्यांचे सरसकट असे ऑपरेशन केले गेले की गर्भपशी काढून टाकले आणि ते तो नंबर इतका जास्त होता की शासनाला त्याची दखल घ्यावी लागली आणि त्याचमुळे असंही नियम आले आमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांसाठी की आम्ही ऑपरेशन का करतो आहे कशासाठी करतो याची आम्हाला सगळ्यात डिटेल इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला द्यायची आहे तर इतकी इतका हा प्रॉब्लेम मोठा झाला होता की गर्भपेशवी सरसकट काढून टाकणे तर तसं होऊ नये म्हणून हे अभियान सध्या सुरू आहे तर खरंच गरज असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने काढायला पाहिजे समजा गर्भाशयाच्या तोंडाला चाहूल लागली आहे किंवा थोडंसं गर्भाशयाचं कॅन्सर होण्याची शक्यता आहे आणि त्या आपण बायप्सी केली तसं जर काही वाटलं तर, तर, तर मग जरूर काढायला पाहिजे किंवा एखाद्या पेशंटला खूप छोटंसं फायब्रॉईड आहे पण खूप जास्त ब्लिडिंग होतं आहे तर त्याच्या त्याच्यासाठी ऑप्शन्स असतात की आपण ते फक्त फायब्रॉईड काढू शकतो किंवा काही मेडिकेटेड प्रॉपर्टीज आहेत त्या वापरू शकतो किंवा काही हार्मोन्स घेऊ शकतो तर लगेच ऑपरेशन करण्याची काही गरज नाही पण एखाद्या पेशंटला खूप फायब्रॉइड आहे मागच्या आठवड्यामध्ये मी एक ऑपरेशन केलं तिचं जवळजवळ अगदी एक साधारण सात महिन्याचं असावं इतकं मोठं फायब्रॉइड होतं तिचं आणि तिला ब्लिडिंग पण खूप होत होतं मग अशा वेळेस आमचा निर्णय झाला की आपण करूया तर आम्ही केलं पेशंटही चांगली आहे तर जिथे गरज आहे तिथे नक्कीच केलं पाहिजे